नमस्कार मंडळी. पौष महिन्यातला सर्वात मोठा उत्सव जो संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि तो म्हणजे मकर संक्रांती. मंडळी, या दिवशी भगवान सूर्यनारायण आपल्या पुत्राला म्हणजे शनिदेवाला भेटण्यासाठी येत असतात. कारण रवी म्हणजे सूर्य या दिवशी धनुराशीमधून मकर राशीमध्ये म्हणजे शनीच्या राशीमध्ये येत असतो. हा उत्सव गुजरात, राजस्थान या भागामध्ये उत्तरायण या नावाने ओळखला जातो. देशाच्या सर्व भागातच हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा या मकर संक्रांतीचं फार महत्त्व समजलं जातं आणि आपल्याकडे सुद्धा या दिवशी पूजन करून तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून मैत्रीचं नवीन पर्व याच दिवसापासून सुरू केलं जातं. सगळ्यांशी असलेली मैत्री पुन्हा एकदा दृढ केली जाते. कारण काही कारणाने एकमेकांमध्ये गैरसमजामुळे दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर होण्यासाठी या दिवशी जाणीवपूर्वक तिळगुळ देऊन पुन्हा नव्याने चांगल्या गोड संबंधाची म्हणजेच मैत्रीची सुरुवात केली जाते. तसंच या काळात पूजा, जप, साधना, दानसुद्धा केलं जातं. मंडळी, या मकर संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये नक्की काय काय करावं, कोणती धार्मिक कृत्य करावीत, तसेच विशेष अशा पंचशक्ती देवतेंची साधना कशी करावी, त्याचबरोबर 12 राशीच्या लोकांनी कोणतं दान करावं याची विशेष माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. शिवाय यावर्षीचा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ म्हणजेच वेळ कोणती असणार आहे त्याबद्दलची सुद्धा सर्व माहिती आज आपण करून घेणार आहोत. त्यामुळे मंडळी, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, तंत्र, मंत्र, साधना, उपासना अशा विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपले ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आमचे व्हिडिओ वेळच्या वेळी पाहण्याकरता, त्याचे नोटिफिकेशन मिळण्याकरता सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा. चला तर मग आज आपण माहिती घेऊया या मकर संक्रांतीच्या सणाविषयी. यावर्षी मकर संक्रांत ही 15 जानेवारी 2019 आलेली आहे, परंतु संक्रांतीची सुरुवात मात्र आदल्या दिवशी 14 जानेवारी 2019 म्हणजे आदल्या दिवशीच्या रात्री 8:51 सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. परंतु ही वेळ सूर्यास्तानंतर असल्यामुळे आपण मकर संक्रांत ही 14 जानेवारीच्या ऐवजी 15 जानेवारीला साजरी करणार आहोत. मंडळी, यावेळेची मकर संक्रांत ही साध्य योगावर आलेली आहे, म्हणजेच अत्यंत शुभकारक, साध्यकारक. त्यामुळे या मकर संक्रांतीच्या वेळेला केलेलं दान, साधना, मंत्र, मंत्रपठण हे विशेष फलदायी ठरणारे आहेत. संक्रांतीचा हा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 7:19 ते दुपारी 12:30 असा एकंदरीत 5 तासाच्या अवधीमध्ये मिळत आहे. तर यामधला जो महापुण्यकाळ आहे हा सकाळी 7:19 ते सकाळी 9:19 या 2 तासापुरता आहे. या पर्वकाळामध्ये आपल्या इष्टदेवतेचं पूजन करणं, ध्यान करणं, जपजाप्य करणं, दान करणं हे विशेष पुण्यकारक समजलं जातं. मंडळी, त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात काही विशेष अशा गोष्टी, कर्म केल्यामुळे आपणास विशेष भाग्यकारक राहतील याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहोत. मंडळी, या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी लवकर उठून तिळाच्या तेलाने अंगाला मालिश करून नंतर स्नान करावे. तसेच या स्नानाच्या पाण्यात त्यावेळी पवित्र नद्यांमधील किंवा तीर्थक्षेत्रातले जलसुद्धा आपल्या या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यावे, हे विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं. असं जल उपलब्ध नसल्यास पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, थोडंसं दही किंवा रक्तचंदन आणि बेलाची पाने याचासुद्धा आपण या आंघोळीच्या पाण्यामध्ये वापर करू शकतो. ही पानं घातली जातात आपल्या आंघोळीच्या पाण्यात. काही जण या पर्वकाळामध्ये तीर्थक्षेत्रातल्या असलेल्या नदी, कुंडामध्ये, सरोवरामध्ये स्नान करतात, हे विशेष पुण्यकारक समजलं जातं. स्नान झाल्यानंतर वरील सांगितलेल्या पुण्यकाळात अत्यंत शांत चित्ताने आणि प्रसन्न भावनेने आपल्या देवतेचं पूजन करावं. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून आपण जे काही मंत्रपाठ नेहमी करत असतो ते आवर्जून या काळात करावे. मंडळी, या पूजा काळात पंचशक्ती देवतेचं, साधनेचं सुद्धा विशेष महत्त्व धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. या पंचशक्ती साधनेमध्ये 5 देवतेंचं स्मरण करून त्यांचं मंत्रपठण करणं, त्यांचे गायत्री मंत्रपाठ करणं हे विशेष भाग्यकारक आहे. आणि ह्या 5 देवता आहेत गणपती,
महादेव, विष्णू, देवी महालक्ष्मी आणि भगवान सूर्यनारायण यांचं स्मरण करून त्यांच्या गायत्री मंत्रांचं पठण ह्या काळात करावं. ह्या प्रत्येक देवतेचे कमीत कमी 21 किंवा 108 वेळा मंत्रपाठ आवर्जून करावेत. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी मनोमन संकल्प करावा आणि ह्या पंचदेवतेच्या साधनेने आपल्या ग्रहदोषांवरती मात करण्यास खूप चांगली मदत मिळते मित्रांनो. शिवाय आपल्याला भाग्योदय होण्यासाठी या पंचशक्तींची मदत सुद्धा मिळते. मंडळी, या काळामध्ये दानाचं महत्त्वही शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आपल्याला ज्या गोष्टी दान म्हणून द्यायच्या आहेत ते म्हणजे तीळ, गुळ किंवा हे एकत्रित म्हणून तिळाचे केलेले लाडू म्हणजे तिळगुळ, शुद्ध गाईचं तूप, पांढरं वस्त्र, तसंच काही धन म्हणजे पैशाच्या स्वरूपात हे दान आणि ह्या दानाच्या वस्तू देवासमोर ठेवून आपण दानाचा संकल्प सोडावा, त्यावरती तुळशीपत्र ठेवावं आणि या दानाच्या वस्तू समाजातल्या अशा व्यक्तींना द्याव्यात ज्यांना या वस्तूंची नितांत आवश्यकता आहे, गरज आहे. म्हणजे दानधर्म करताना सुद्धा शास्त्रकारांनी आवर्जून सांगितलेलं की दान हे नेहमी सत्पात्री असावे ज्याचं पुण्य फार मोठं समजलं जातं. त्यामुळे संक्रांतीच्या या पुण्यकाळात योग्य व्यक्तीला अवश्य दान करावे. मकर संक्रांत हा पर्वकाळ सूर्यनारायणाच्या पूजेचा अत्यंत महत्त्वाचा दिवससुद्धा समजला जातो. घरामध्ये असलेले आपले ज्येष्ठ, आपले पिता, आपले वडील यांनासुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य म्हणजे रविकारक मानलं जातं. या घरातील वडीलधारी मंडळी किंवा आपले वडील हे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपण मोठे व्हावं, आपण यशस्वी व्हावं म्हणून ते कष्ट घेत असतात. म्हणून या दिवशी आपल्या वडीलधारी व्यक्तींचा, आपल्या वडिलांचा मानसन्मान करावा, त्यांचे आशीर्वाद आवर्जून या दिवशी घ्यावेत. मंडळी, या काळामध्ये सूर्ययंत्राची सुद्धा पूजा केली जाते. अशी पूजा करून आपल्या वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर त्याची स्थापना करावी. मंडळी, पत्रिकेमध्ये रवी ग्रह शुभकारक असल्यास समाजामध्ये मानसन्मान, यश, नावलौकिक हा होण्यास चांगली मदत मिळते. तसेच आपलं उच्च शिक्षणामध्ये साथ मिळून आपलं शिक्षण पूर्ण होण्यास मदत मिळते आणि ते व्यवस्थितपणे पूर्णसुद्धा होतं. आपलं आरोग्य नेहमीच चांगलं राहतं. म्हणून ज्यांना या सर्व गोष्टींमध्ये त्रास असेल त्यांनी या दिवशी आवर्जून वर सांगितलेल्या ह्या पंचशक्तींची उपासना तर करावीच, परंतु ही उपासना या दिवसापासून रोज सुरू करून अगदी काही दिवसातच याची शुभकारक प्रचिती यायला सुरुवात होते. मंडळी, हा अनुभव आपण सर्व मंडळींनी अवश्य घ्यावा. आता या पंचशक्तींचे असलेले जे गायत्री मंत्र आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. शिवाय ज्या 12 राशींची आपल्याला दान करायचे आहेत त्या 12 राशींच्या मंडळींनी कुठल्या वस्तूंचं या दिवशी दान करावं ते सुद्धा जोडीला सांगणार आहे. पहिल्यांदा आपण ह्या पंचदेवतांच्या गायत्री मंत्रांची माहिती घेऊया. पहिला मंत्र तो म्हणजे आपल्या गणपतीचा आणि गणेश गायत्री मंत्र आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. त्यानंतर महादेवाचा मंत्र म्हणजे शिवगायत्री, तो आहे ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये च धीमहि तन्नो शिव प्रचोदयात. तिसरा आहे महाविष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र. ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. चौथा आहे माता महालक्ष्मीचा महालक्ष्मी गायत्री मंत्र. ओम श्री महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि शेवटचा म्हणजे पाचवा आहे रवी भास्कर म्हणजे सूर्यनारायणाचा गायत्री मंत्र. सूर्य गायत्री म्हणजे भास्कर, रवी गायत्री मंत्र. ओम भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. याबरोबरीने आपण गायत्री मंत्राचा सुद्धा पाठ करू शकता. मंडळी, 12 राशींचे जे दान शास्त्रकारांनी सांगितलेत त्याची सुद्धा माहिती देतो. सर्वात प्रथम म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी ताम्र वस्तू म्हणजे तांब्याच्या वस्तूंचं दान आपण तिळगुळाबरोबर करावं, ह्याचं खूप सुंदर महत्त्व सांगितलेलं आहे. वृषभ राशीसाठी चांदीच्या वस्तूंचं दान करावं. मिथुन राशीने पिवळं वस्त्र किंवा हिरव्या भाज्या यांचं दान करावं. कर्क राशीच्या लोकांनी सफेद वूल म्हणजे लोकर, ह्या लोकरीचं दान करावं किंवा त्या लोकरीपासून बनवलेलं स्वेटर अशा वस्तूचं दान करावं. सिंह राशीच्या लोकांनी गुळ आणि गहू याचं दान करावं. कन्या राशीच्या लोकांनी अख्खे मूग त्याचे दान करावं. तर तुळा राशीच्या लोकांनी सप्तधान्याबरोबर गुळाचं दान करावं.
वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल वस्त्राचं दान करावं, तर धनुराशीच्या लोकांनी पिवळं वस्त्र किंवा चण्याची डाळ आणि गुळ दान करावं. शक्य झाल्यास स्वर्ण म्हणजे सोन्याचं सुद्धा दान शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. मकर राशीच्या लोकांनी काळी घोंगडी किंवा ब्लँकेट अशा प्रकारचं दान करावं, तर कुंभ राशीच्या लोकांनी शुद्ध गाईचं तुपाचं दान करावं. मीन राशीच्या लोकांनी चण्याची डाळ आणि गुळ याचं दान करावं. मंडळी, ही राशीची दानं करत असताना त्याबरोबर तिळगुळ पांढरं वस्त्रसुद्धा द्यायला विसरू नये. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. आणि हो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, साधना उपासना आणि या पंचशक्तीची जी आत्ता आपण माहिती घेतली त्याची पत्रिकेतील ग्रहदोष नाहीसे होण्याकरता विशिष्ट पद्धतीची साधना सामूहिक पद्धतीने करता यावी आणि ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक अभ्यास करता यावा, यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने नृसिंहवाडी दत्त महाराजांच्या पवित्र पावनभूमीमध्ये 22, 23, 24 शुक्रवार शनिवार रविवार फेब्रुवारी या दिवशी आयोजन केलेलं आहे ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं. मंडळी, आपल्याला आवड असल्यास आवर्जून ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू शकता. या कार्यक्रमामध्ये विशेष संपूर्ण माहिती घेण्याकरता आणि आपली नावनोंदणी करण्याकरता मात्र आपल्याला 5 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष फोनवरून संपर्क करून संपर्क साधायचा आहे. आमचा फोन नंबर आहे 9892156163. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. आणि हो, या कार्यक्रमाचं जे सेवा शुल्क आहे ते आहे 5,100 रुपये. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून द्यावा हासुद्धा एक विशिष्ट पद्धतीने आपण दानच केलेला भाग असतो की याच्यामध्ये आपण विद्येचं दान करत असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टीची माहिती पोहोचू द्या. कळावी लोभ आहे असावा. धन्यवाद.